टपक सी मारे कापर गेंद को उठाते, फील्ड करते, अच्छी दौड़, अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच और तीन बहुमूल्य रन स्कोर के खाते में, एक अच्छा शॉट इससे पहले जो कि लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक शानदार टाइमिंग, लाजवाब छक्का और उसके बाद एक स्क्वायर कट का शॉट, फील्डर थोड़ी सी जो कि गलती करते हुए वहां पर, लेकिन तीन बहुमूल्य रन स्कोर के खाते में, तीन रन के साथ से 35 रन स्कोर बोर्ड पर, चार विकेट के नुकसान पे। शिवम फाउंडेशन, छह ओवर का मैच, 60 के आसपास पहुंचना पड़ेगा, 60 का टोटल अच्छा टोटल रहेगा सामने, क्योंकि गेंदबाजी में दो ओवर गणेश कुबल के जो कि निश्चित रूप से जो कि बेहतरीन गेंदबाजी देखने को मिलेगी, लेकिन उससे पहले 60 के आसपास पहुंचना पड़ेगा। कृष्णा पाटकर एक बार फिर से बढ़िया शॉट, इस बार ऑफ साइड पर गेंद उछाल लेते हुए स्क्वायर कट किया, फिर से खूबसूरती के साथ फील्डर गेंद के पीछे, एक रन पूरा किया, दो रन के लिए निचले, दूसरा रन इसी बीच में और तीसरे रन के लिए, बढ़िया क्रिकेट मैदान पर बिल्कुल करीबी मामला, और शायद अगर मगर की बात थी मैदान पर, दाजी धुरत जो कि शायद अपने क्रीज में सुरक्षित, बादल उतने तेज नहीं है दाजी धुरत विकेट के बीच में, लेकिन मैं तो कहूंगा अच्छी दौड़ विकेट के बीच में, तीन बहुमूल्य रन स्कोर के खाते में, 38 रन चार विकेट पर। स्पर्धेच्या निमित्ताने छत्रपती क्रिकेट क्लबच्या या मैदानावर छत्रपती चषक 2018 मध्ये सन्माननीय संकेतजी धुरी साहेबांचं मैदानावर आगमन होत आहे। संकेतजी धुरी साहेब, आपल्याला विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं। छत्रपती क्रिकेट क्लब वेंगुर्ला संकेतजी धुरी आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहेत। धन्यवाद बादल। आड़े बल्ले से इस बार खेला गया, ऑन साइड पर मिड ऑन पर फील्डर, एक रन स्कोर के खाते में। त्याचप्रमाणे तुळसगावचे सरपंच, आमचे जुने जंटे मित्र सन्माननीय शंकरजी खारे साहेबांचं आगमन होत आहे। शंकरजी खारे, आपल्याला विनंती आहे मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं। अच्छा शॉट इस बार पुल किया गया, इनको ऑफसाइड पर लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, पहला रन बड़ी तेजी के साथ और शायद अच्छा फैसला दाजी दुरत का, अच्छा थ्रो, बिल्कुल बढ़िया फील्डिंग लॉन्ग ऑफ बाउंड्री से। चार ओवर का खेल समाप्त, तो पहले गेंद पर विकेट मिले कृष्णा पाटकर को, लेकिन उसके बाद एक शानदार छक्का लगाया दाजी दुरत के बल्ले से, रुकना पड़ेगा, दो ओवर का अभी भी खेल बाकी है स्कोर बोर्ड पर। चार ओवर का खेल समाप्त होने के बाद 40 रन पूर्वक स्वागत। चार ओवर का खेल समाप्त, 40 रन चार विकेट पर, 10 रन प्रति ओवर बनाती हुई शिवम फाउंडेशन, दो ओवर का खेल बाकी, 6 विकेट हाथों में, 20 रन की उम्मीद करेगी, लेकिन सामने से मैं तो कहूंगा जीएमसी क्रिकेट टीम को अभी भी अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, अच्छी गेंदबाजी फील्डिंग करनी पड़ेगी। पहला विकेट 18 पर, दूसरा 22 पर, तीसरा विकेट 24 पर और चौथा विकेट 26 पर। दाजी दुरत एक सिरे से 11 रन पर एक छक्के की मदद से बल्लेबाजी करते हुए जो कि नॉन स्ट्राइक एंड पर, और गोटा कलसेकर उनका साथ देते हुए चार के अपने व्यक्तिगत पर स्ट्राइक एंड पर गौरेश की गेंदबाजी का सामना करते हुए। प्रतियोगिता का आज का तीसरा अंतिम दिन और सुबह के सत्र में एक शानदार मुकाबला, दो अच्छे टीमों के बीच में कांटे का टक्कर, शिवम फाउंडेशन और जीएमसी रेडी के बीच में। फुल टॉस गेंद, इस बार सुंदर शॉट बल्ले के बीचों बीच, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, जब तक फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते, एक रन के साथ से स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन चार विकेट पर। छत्रपती चषक 2018 मध्ये सन्माननीय आदित्यजी खानोलकर साहेबांचं आगमन होत आहे। आदित्यजी खानोलकर, आपल्याला विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं। आणि अशोक नाईक, क्रिकेटच्या कित्येक समालोचकांची आपण नावं घेतली, पण असा आमचा एक मित्र जो कबड्डीच्या मैदानावर अतिशय सुंदर समालोचन करतो, ज्याचं समालोचन ऐकण्यासाठी बऱ्याच वेळा आम्ही त्याच्या बाजूला बसतो, असा वेंगुर्ल्याचा सुपुत्र अर्थात जयेश परब याचं सुद्धा आगमन होतं। एकदा जोरदार टाळ्या आमच्या मित्रासाठी, जयेशसाठी। जयेश, खूप खूप धन्यवाद। मला पण बादल ऐकायची, त्याची कॉमेंट्री मी नाव ऐकलंय, बघूया कधी योग येतोय जयेश।
अच्छा शॉट इस बार लेग स्टंप पर अगेन खूब चोरते के साथ प्ले किया पहला रन बड़े तेजी के साथ दूसरे रन के लिए फाइनल लेग बाउंड्री से फील्डर गेंद को उठाते फील्ड करते विकेट कीपर के हाथों में और दाजी धुरत आज सुबह से न जाने क्या खाकर आए हैं शायद बढ़िया दौड़ रहे हैं विकेट के बीच में अच्छा क्रिकेट ये होना चाहिए क्रिकेट के बारे में क्योंकि आप अक्सर बड़े शॉट नहीं लगा सकते आपको सिंगल डबल ये कला है क्रिकेट की उत्तम मोटे हो जॉनी हो गोपाल भट्टा हो सुधीर पालियेकर को हमने हमेशा देखा है कि विकेट के बीच में काफी रन बनाते हैं और ये क्रिकेट है स्पर्धेच्या निमित्ताने ऍडव्होकेट सन्माननीय प्रथमेश जी नाईक साहेबांचं सुद्धा आगमन होत आहे प्रथमेश जी आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत शॉर्ट गेन इस बार हुक किया गेन को स्क्वेअर लेग बाउंड्री पर शानदार फील्डिंग बढ़िया फील्डिंग ये कैच देखने को आसान लगते हैं लेकिन रनिंग कैच आसान नहीं रहते शायद टॉप एज लगा बल्ले पर ठीक से नहीं लगी दाजी धुरत के बल्ले से ऊपर लगे बल्ले पर और स्क्वेअर लेग बाउंड्री पर एक अच्छा कैच चौथे पांचवें विकेट का पतन दाजी धुरत वापस इसी के साथ जो कि पैवेलियन की तरफ देते हुए 9-9 विकेट चटकाते हुए गौरेश कांबळे और उनके साथ विघ्नेश ये दो गेंदबाज काफी अच्छी गेंदबाजी इस मैदान पर फिलहाल नए बल्लेबाज मैदान पर सचिन सातार्डेकर और एक अच्छे खिलाड़ी मैदान पर ओ ये खराब गेंद देखना होगा डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर ओ शानदार फील्डिंग देखना होगा जब तक अंपायर का इशारा नहीं होगा बादल ओके सर धन्यवाद और इसी के साथ अंपायर की उंगली ऊपर दिखाई देती है शायद इस गेंद पर बादल छक्का होना चाहिए था अशोक नाइक जी एक सही बात फरमाई जब तक अंपायर का फैसला नहीं सुनाया जाएगा तब तक कोई भी बात नहीं बताई जाएगी और क्रिकेट जब भी क्रिकेट की कुछ परिभाषा सिखाई जाती है सबसे पहला वाक्य जो सिखाया जाता है अंपायर इज द सोल जज ऑफ द गेम तो इस मैदान पर भी अंपायर के पास पूरे अधिकार रहेंगे सन्माननीय बबनजी नार्वेकर साहेबांचं मैदानावर आगमन होत आहे छत्रपती चषक 2018 मध्ये सन्माननीय बबनजी नार्वेकर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत बदलत सुट्टीचा दिवस आणि सकाळच्या सत्रात पहिल्या सामन्या दरम्यान भरपूर मान्यवर या ठिकाणी येत आहेत म्हणजे खरोखर क्रिकेटला या खूप मजा येते वेंगुर्ला कॅम्प मैदान ज्याने कित्येक खेळाडू घडवले आणि नाईक साहेब सांगायला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट टेनिस क्रिकेट संपूर्ण जिल्ह्याचं प्रतिनिधित्व फक्त आणि फक्त वेंगुर्ला तालुका करताना दिसतो जवळपास 90% खेळाडू वेंगुर्ल्याचे जिल्हा स्तरावर चमकताना दिसत आहेत आणि त्या चमकण्यात या मैदानाचा आणि येथील सर्व रसिक प्रेक्षकांचा खूप मोलाचा वाटा धन्यवाद बादल गौरेश ऑन हॅट्रिक पर अगर लेगने में सफल रहे तो दूसरे गेंदबाज होंगे सिद्धेश परब जो कि पहले गेंदबाज जिन्होंने हैट्रिक मुकम्मल की ही इस मैदान पर और ये दूसरे गेंदबाज गौरेश देखना होगा ऑन हैट्रिक पर और सामने स्ट्राइक इन पर सचिन सातार्डेकर उनकी गेंदबाजी का सामना करेंगे अब आगे निकले गेंदबाजी में गौरेश जो कि सबसे ज्यादा विकेट लेने वाले इस मैदान पर राउंड विकेट राइट आर्म अच्छा शॉट बैक फुट पर जाकर इस बार बल्ले का मुंह खोला इस बार गेंद को ड्राइव किया ऑफ साइड पर कवर पॉइंट बाउंड्री की तरफ पहला रन बड़ी तेजी के साथ दूसरे रन के लिए निकले लेकिन शायद दो रन के साथ से संतुष्ट होना पड़ेगा अपना खाता खोला दो रन के साथ से और काफी देर के बाद स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ दो रन के साथ से 45 रन बिल्कुल बढ़िया जानकारी यशवंत किंद्रेकर साथ साथ ओमकार सावंत जो कि दोनों हमारे साथ बगल में जुड़े हुए 45 रन पांच विकेट पर पांचवा ओवर चलता हुआ अंतिम ओवर का खेल बाकी शायद देखना होगा गौरेश ये गेंद इस बार तेज गेंद लेग स्टंप पर लेकिन शायद विकेट के पीछे मेरे ख्याल से बढ़िया रोका गेंद को
नहीं तो चार रन के लिए गेंद निकल सकती थी। वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा, टोटल दो रन स्कोर के खाते में, 47 47 रन पांच विकेट के नुकसान पे। पांचवा ओवर, इसके बाद अंतिम ओवर का खेल अभी भी बाकी। शायद जीएमसी क्रिकेट टीम के लिए अंतिम ओवर के बारे में चर्चा जरूर होगी, करनी पड़ेगी, क्योंकि वो ओवर काफी निर्णायक रहेगी। एक तरफ से रन रोकना पड़ेगा, विकेट लेनी पड़ेगी, और शिवम फाउंडेशन सोचती होगी कि अंतिम ओवर में कम से कम दो बड़े शॉट निकले बल्लेबाजों में। 60 का टोटल, मैं बात कर रहा हूँ 60 की बार बार, एक अच्छा टोटल इस मैदान पर, क्योंकि विकेट अच्छा है। पिच क्यूरेटर ने काफी मेहनत की है इस विकेट के लिए, बिल्कुल बढ़िया विकेट। और आउटफील्ड की क्या कहने, बहुत ही अच्छा आउटफील्ड। शॉर्ट गेंद, टॉप एज लगा, देखना होगा, विकेट के पीछे निकली गेंद, हल्का सा अपील, एक रन इसे बीच में, दूसरे रन के लिए, और नॉन साइक रन पर मौका था गौरेश के लिए, बढ़िया मौका था रनआउट का। दो रन इसे बीच में स्कोर के खाते में जुड़ते हुए। और बादल, टीवी पर हम अक्सर जो कि थर्ड अंपायर की ओर देखते हैं, बार बार रिप्ले देखते हैं, और मैदान पर यह बात आसान नहीं रहती अंपायरों के लिए। और इसीलिए मैं तो कहूंगा कि अंपायरिंग काम बहुत जोखिम भरा रहता है, बहुत मुश्किल रहता है, क्योंकि टीवी पर हम बार बार रिप्ले देख सकते हैं, यहाँ पर ये बात नहीं होती। जब जो कुछ होता है बस पल भर में होता है। और बहुत बढ़िया दोनों अंपायर जो कि रत्नागिरी क्रिकेट एसोसिएशन के ओर से, सुहास चव्हाण जो कि लांजा से, और प्रतीक राउत जो कि रत्नागिरी से। स्कोर बोर्ड पर टोटल स्कोर बढ़ता हुआ 49 रन, 49 छह विकेट के नुकसान पे। पहला विकेट 18 पर, दूसरा 22 पर, तीसरा विकेट 24 पर, चौथा विकेट 26 पर, और पांचवा और छठा विकेट 43। टोटल 49 49 रन, और अंतिम ओवर का खेल बाकी। अच्छी गेंदबाजी गौरेश की, काफी तेज गेंदबाजी इस विकेट पर। और मैदान की बात कर रहे हैं तो बादल, मैं तो कहूंगा कि इस मैदान के साथ साथ मालवण का बोर्डिंग मैदान, सावंतवाड़ी का जिमखाना मैदान, बहुत ही अच्छे मैदान है जो कि खेलने के लिए, क्रिकेट के लिए। गेंदबाजी के मोर्चे पर अंतिम ओवर में ग्लेन गेंदबाजी पर, अच्छी गेंद इस बार, बढ़िया गेंद विकेट के पीछे, और शायद आगे निकलकर खेलना चाहते थे। 22 का इशारा अंपायर का कमेंट्री बॉक्स की तरफ से। एक रन और एक रन के साथ से 50 रन पूरे होते हुए, शिवम फाउंडेशन के 50 रन। ग्लेन गेंदबाजी करते हुए, ग्लेन की कल हम बात कर रहे थे, पहले दिन ग्लेन के नाम से बात कर रहे थे, ग्लेन मैग्रथ, विश्व के एक बहुत ही बेहतरीन गेंदबाज। और न्यूजीलैंड के ओर से ग्लेन टर्नर नाम के खिलाड़ी थे बादल, जो कि अच्छा क्रिकेट खेलते थे। ग्लेन वैती टेनिस क्रिकेट के, मुंबई के एक बहुत ही बड़ा नाम टेनिस क्रिकेट का, ग्लेन वैती का। और इस मैदान पर जीएमसी रेडी क्रिकेट टीम की ओर से ये ग्लेन मैदान पर 50 रन 6 विकेट पर, 5 गेंदों का खेल बाकी। रन रोकने पड़ेंगे, विकेट लेनी पड़ेगी जीएमसी रेडी को। और शिवम फाउंडेशन की बात की जाए तो मैं तो कहूंगा आपको दो शॉट लगाने पड़ेंगे 5 गेंदों में, दो शॉट, 60 का टोटल, एक अच्छा टोटल इस विकेट पर, फाइटिंग टोटल सामने वाले जीएमसी रेडी क्रिकेट टीम को। देखना होगा शिवम फाउंडेशन कहां पर जो कि रुकती है इन 6 ओवर की समाप्ति के बाद। ग्लेन अपने बॉलिंग रनअप पर, बढ़िया गेंद, फ्लाइटेड गेंद, क्या घूमी गेंद, लेग ब्रेक गेंद, लेग स्टंप से बाहर की तरफ कट होकर ऑफ ब्रेक, लेग ब्रेक गेंद। और राइट हैंडर बल्लेबाज के लिए ये गेंदें काफी परेशानी करती है, अच्छी गेंदबाजी। युवा खिलाड़ी बिल्कुल इस मैदान पर बादल दिखाई देते हुए, कई अनुभवी खिलाड़ियों के साथ ये मौका मिला इन युवा खिलाड़ियों को, और अपना कुछ करके दिखाने का, खेल का कर्तृत्व दिखाने का। ग्लेन एक बार फिर से अपनी बॉलिंग रनअप पर, नॉन स्ट्राइकर एंड पर सचिन सातार्डेकर, स्ट्राइक एंड पर संदीप किनळेकर, और थोड़े से फील्डिंग को ठीक ठाक करते हुए दिखाई देते हुए। ऑन साइड पर लगभग 4 फील्डर दिखाई देते हुए, 5 फील्डर, 4 फील्डर बाउंड्री लाइन पर, और एक जो कि अब थोड़ा सा परिवर्तन दिखाई देता हुआ फील्डिंग पर, स्क्वायर लेग मिड विकेट लॉन्ग ऑन, डीप लॉन्ग ऑन पर फील्डर, 4 फील्डर ऑन साइड पर, और अब जो कि थोड़ा परिवर्तन, शॉर्ट फाइन लेग पर एक फील्डर, ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर, एक शॉर्ट थर्ड मैन पर, कवर पॉइंट पर एक एक्स्ट्रा कवर पर। और ग्लेन अगली गेंद लेकर इस बार घूम कर मारना चाहते थे, फिर से बढ़िया गेंद, इस बार थोड़ी सी ब्लॉक होल में गेंद थी, ऑफ स्टंप को कवर करके शफल होकर खेलना चाहते थे फाइन लेग पर,
लेकिन संदीप चूके गेंद के बारे में, अच्छी गेंदबाजी इस ओवर में, दो शॉट की आवश्यकता और तीन गेंदों की बात की जाए तो बढ़िया गेंदबाजी ग्लेन की। ये तेज गेंद, अच्छा परिवर्तन, बढ़िया शॉट, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर कोई मौका नहीं, गेंद चार रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर निकलते हुए चार रन के लिए। परिवर्तन करना चाहते थे ग्लेन, इस बार फुल टॉस तेज गेंदबाजी कर बाजी, जो कि पिछले तीन गेंदे फिर की गेंदबाजी की, लेकिन ये फुल टॉस लो मैं दो शॉट की बात कर रहा था, एक तो लगा बल्लेबाजी में और इस बार फिर से फ्लाइटेड गेंद, ठीक से नहीं लगी गेंद, बाहरी किनारा लगा, गेंद निकली शॉर्ट पाइल लेग पर, फील्डर गेंद को उठाते फील्ड करते एक रन पूरा किया। इसी बीच में दोनों बल्लेबाजों ने, छह ओवर का मैच, टॉस जीता जीएमसी रेडी क्रिकेट टीम ने, पहले फील्डिंग करते हुए बल्लेबाजी को आमंत्रित किया शिवम फाउंडेशन को, सचिन सातार्डेकर स्ट्राइक एंड पर, संदीप नॉन स्ट्राइकर एंड पर और ग्लेन जो कि इस बार गेंदबाजी करते हुए। और ये अंतिम गेंद देखना होगा ग्लेन गेंदबाजी पर, सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज और अपने गेंदबाजी का छोर बदलते हुए, जो कि शुरू में ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे थे, अब राउंड विकेट लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए और सामने सचिन सातार्डेकर। अच्छा शॉट इस बार ओवर पिच गेंद पर, गेंद को ड्राइव किया ऑन साइड पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर एक रन पूरा किया, दूसरे रन के लिए निकले थ्रो विकेट कीपर के हाथों में, एक सुंदर थ्रो गौरेश का, सुंदर कृष्णा जी को जो कि विकेट के पीछे, और दो रन के साथ से पहले छह ओवर का खेल समाप्त हुआ, छह ओवर का कोटा समाप्त और टोटल स्कोर 57 रन, 58 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए। अच्छा टोटल, फाइटिंग टोटल इस मैदान पर, गणेश कुबल की गेंदबाजी बादल काफी निर्भर करेगी इस मैच में, लेकिन सामने से अच्छी बैटिंग लाइनअप है, अमेय राणे है, गौरेश खुद है जो कि पूरी कोशिश करेंगे इस मैच में जीतने के लिए। जीएमसी क्रिकेट टीम दो मैच जीत चुकी है शुरू के, अच्छा प्रदर्शन पहले दिन में, आज भी मैं तो कहूंगा काफी अच्छी गेंदबाजी की, फील्डिंग की, और देखना होगा अब बल्लेबाजी का वक्त आ चुका है, गेंदबाजी होगी शिवम फाउंडेशन के, और ले चलते हैं आगे का विवरण सुनाने के लिए हमारे साथ जुड़े हुए बादल चौधरी के साथ, धन्यवाद।
अवलंबून असतील, कारण जर हा सामना जीएमसी रेडी संघाने जिंकला तर स्पर्धेत सर्वच्या सर्व साखळी तीन सामने जिंकणारा कदाचित एकमेव संघ असेल जीएमसी रेडी संघ. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला शिवम फाउंडेशन संघ जर हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीत पोहोचण्याची आशा या संघासाठी दरवाजे उघडले जातील. आणि जर सामना जीएमसी रेडी संघाने जिंकला तर कदाचित जरदरची गणित पुन्हा एकदा उघडतील ती, अर्थातच संदेश कुंडेकरच्या वेद वॉरियर संघासाठी. दरम्यान आतापर्यंतच्या धावफलक पहिल्या 6 षटकांची समाप्ती, धावसंख्या होते ती 57 धावा, विजयाचं लक्ष 58 धावांचं. या स्पर्धेत अजून एक संघ आहे जो आपले साखळी फेरीतील सर्वच्या सर्व सामने जिंकलाय, अर्थातच बॉथम वॉरियर्स. अतिशय सुंदर कामगिरी बॉथम वॉरियर्स संघाची. साखळी फेरीतील 3-3 सामने जिंकणारा आतापर्यंतचा एकमेव संघ आणि ही संधी पुन्हा एकदा जीएमसी रेडी संघाकडे. विजयाचं लक्ष 58 धावांचं आणि 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात दिसते. बॉलिंग मार्कवर पॅव्हलिन यांच्या दिशेने, अर्थातच वन अँड ओनली छोटा पॅकेज बडा धमाका गणेश कुबाल. उजव्या हाताचा गोलंदाज, ज्या गोलंदाजाने भल्या भल्या फलंदाजांना सळोकी पळून सोडलं असा गणेश कुबाल बॉलिंग मार्कवर. डावखऱ्या हाताचा फलंदाज कृष्णा पाटकर स्ट्रायकर यांच्या दिशेने, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने विठोबा. फलंदाजी तर थोडस नाराज करतो ही स्पर्धा, अर्थातच गणेश कुबलसाठी फलंदाजीच्या बाबतीत थोडीशी निराश, पण गोलंदाजीत अतिशय सुरेख कामगिरी. एकेका षटकात 4-4 बळी मिळवण्याचा पराक्रम. या दरम्यान सामना सुरू झाल्याचे खूण पंचाकडून येत आहेत. पहिला चेंडू टाकण्यासाठी गणेश कुबाल कृष्णा पाटकरसाठी. अखू टप्प्याचा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर, मनगटाच्या सहाय्याने शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने तटावलेला हा चेंडू. एक धाव एकेरी धावेनिशी वैयक्तिक. कृष्णा पाटकर आपलं खातं खोलतोय, आपल्या संघाचं खातं खोलतोय. विजयाचं लक्ष 58 धावांचं. डावखऱ्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांची ही जोडी आणि त्यामुळे आपल्या गोलंदाजीच्या दिशेत सुद्धा गणेश कुबलचा बदल होत आहे. पॅव्हलिन एंडकडून पण स्वतःच्या उजव्या हाताने पंचांच्या डाव्या हाताकडून राईट हँड ओव्हर द विकेट अशा प्रकारची गोलंदाजी. पहिला चेंडू अर्थातच विठोबा तांडेलसाठी. जीएमसी रेडी संघाचा विचार करता गौरेश कांबळी, ज्याने काल धुवाधार फलंदाजी केली, धुवाधार गोलंदाजी केली. गोलंदाजीत ज्याच्याकडे टॉप सीडेड या स्पर्धेतील सर्वोच्च अशी 10 बळी ज्याने आतापर्यंत या स्पर्धेत मिळवलेत. दुसऱ्या क्रमांकावर अर्थातच विघ्नेश, ज्याने एका सामन्यात 5 बळी मिळवले होते. गौरेश कांबळी तुर्तास प्रथम क्रमांकावर. गणेश कुबलचा चेंडू विठोबासाठी कट करण्याचा प्रयत्न आणि हा साधा सोपा झेल पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातात. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती, ज्या खिंडार पाडण्याची अपेक्षा गणेश कुबलकडे टीम मॅनेजमेंटने ठेवली होती, ही अपेक्षा दुसऱ्याच चेंडूवर गणेश सार्थ ठरवताना दिसतोय. आखू टप्प्याचा चेंडू कट करण्याच्या प्रयत्नात पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातात एक साधा सोपा झेल देऊन विठोबा आपल्या तंबूच्या गोटात. दोन चेंडूंचा खेळ झालाय समाप्त आणि गणेश कुबाल जी टीम मॅनेजमेंटची अपेक्षा होती कर्णधार या नात्याने आजपर्यंत या स्पर्धेत गोलंदाज या नात्याने अतिशय यशस्वी ठरतोय गणेश. आणि दुसऱ्या चेंडूवरच आपल्या संघाला मिळवून देतोय सफलता, अर्थातच संघाची आशा, संघाची दारोमदार, संघाचा तारणहार असा संघाचा कर्णधार गौरेश कांबळी स्ट्रायकर यांच्या दिशेने. दोन चेंडूंचा खेळ समाप्त, धावसंख्या 1 धाव,
58 धावांचा पाठलाग आणि हा पाठलाग काहीसा सोपा ठरणार नाहीये हीच चुणूक गणेश कुबाल पहिल्या दोन चेंडूवर दाखवतोय. तिसरा चेंडू गौरेशसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू गौरेशच्या बॅटमधून बाहेर पडलेला, लांब लचक जोरदार फटका आणि चेंडू जातोय मिड ऑन सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी. गौरेश कांबळी या स्पर्धेत गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो प्रत्येक जागेवर ज्याने अतिशय सुरेख कामगिरी केली षटकाराने आपलं खातं खोलतोय आणि आलेला दबाव झुगारून लावण्याचा एक सुंदर प्रयत्न गौरेशचा दिसतोय. षटकाराने खोललेलं खातं तिसऱ्या चेंडूवर षटकार. धावसंख्या होते ती 7 धावा. पुन्हा एकदा पायाच्या दिशेने आलेला चेंडू जोरदार फटका डीप मिड विकेटच्या दिशेने अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आतापर्यंत तरी होताना दिसतंय. 2 धावा होत आहेत धावून पूर्ण, अजूनही पंचांचा इशारा येणं बाकी, अर्थातच अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना. निश्चितच चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता, अशा चेंडूवर अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. धावसंख्या होते ती 9 धावा. गौरेश कांबळे एका बाजूला गणेश कुबल सारखा कसलेला गोलंदाज असताना दुसऱ्या बाजूला फलंदाजीला आल्या आल्याच दबाव झुगारून देण्याचा सुंदर प्रयत्न गौरेश कडून दिसतोय. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडूचा टप्पा आता मात्र उजव्या एसटीच्या बाहेर. गणेश कुबल थोडीशी चतुराई दाखवतोय, कारण गौरेश सारख्या उंचा पुरा फलंदाजाला उजव्या किंवा मधल्या एसटीवर चेंडू टाकणं म्हणजे थोडस धोका पत्करण्यासारखं, आणि त्यामुळेच हा चेंडू उजव्या एसटीच्या बराच बाहेर. या दरम्यान मैदानावर एक उत्कृष्ट पंच, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू राधाकृष्ण पेंडणेकर आणि मयू मोचे माडकर या दोघांचं आगमन होत आहे. पंचांची ही जोडी मैदानावर सुद्धा जोडीने येत आहे. या दोन्ही खेळाडूंचं आणि या जोडीचं छत्रपती चषक 2018 मनपूर्वक स्वागत. 5 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या दुहेरी आकड्यात. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची सरासरी आतापर्यंत राखताना यशस्वी ठरताना दिसतोय जीएमसी रेडी संघ, आणि सामना जिंकण्यासाठी सुद्धा जवळपास प्रत्येक षटकामागे 10 जवळपास सरासरी राखणं आवश्यक. आणि पहिल्याच अनिवार्य पॉवरप्लेच्या या षटकात आतापर्यंत गौरेश कांबळीची धुवानदार फलंदाजी. 2 चेंडू तब्बल 8 धावा गौरेश खेचतोय. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा हवेत आणि गणेश कुबलला मिळालेली ही दुसरी सबलदा. अतिशय खराब शॉट सिलेक्शन, अतिशय खराब अँटिसिपेशन म्हणावं लागेल. एका बाजूने गौरेश मोठे फटके खेळतोय, गरज होती फक्त एका बाजूने उभे राहायची, अशा वेळेला हाराकिरी करतोय तो कृष्णा पाटकर. दुसरा फलंदाज होतोय गारद. धावसंख्या 10. आणि राकेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचे सर्व समालोचक आज आपल्याला या मैदानावर पाहायला मिळत आहेत. संदीप किनेकर ज्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत आपल्या बोटाच्या तालावर कित्येक नर्तकांना नाचवलं, तोच संदीप आपल्या बोटांच्या तालावर फलंदाजांना नाचवण्यासाठी छत्रपती एंडकडून आपल्या बॉलिंग मार्कवर. डावकुऱ्या हाताचा फलंदाज पहिल्यांदाच या सामन्यात गोलंदाजीचा सामना करेल तो गोट्या.
सुंदर चेंडू डावे अष्टीच्या बाहेर चेंडूचा टप्पा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने स्विंग होतोय चेंडू म्हणजे डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी आउटब्रेक प्रकारची गोलंदाजी. सुंदर चेंडू पहिलाच चेंडू दिशा टप्पा वेग यावर सुरेख नियंत्रण आणि संदीप किंद्रेकर जाणतो जेवढे वेगवान चेंडू टाकण्याचा आपण प्रयत्न कराल गौरेश सारखे फलंदाज तेवढे वेगवान फटके अगदी लिहिल्या सीमारेषेच्या वरून फटकावू शकतो. त्यामुळेच थोडंसं गती परिवर्तन स्लोअर वन चेंज ऑफ पेस अशा चेंडू चेंडूंवर संदीप लक्ष केंद्रित करताना जणू काही. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त दोन गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा 58 धावांचा एक मोठा पाठलाग 6 षटकात करताना जीएमसी रेडी संघ शिवम फाउंडेशन संघासमोर. आज मात्र गौरेशचा एक आतताई फटका क्लीन बोल होतोय गौरेश अतिशय निराश करतोय आपल्या पाठीराख्यानं आपल्या संघाला खूप निराश करतोय आणि आपल्या संघाला एका खोल गर्तेत नेऊन सोडतोय तो गौरेश कांबळी. धन्यवाद शुभम. गौरेश कांबळी नक्कीच तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती सरळ बॅटने आणि लांबलचक फटके तुझ्या बॅटमधून बाहेर पडतात. स्पर्धेत कित्येक लांबलचक षटकार गौरेशने मारले पण हा एक आत्मघातकी फटका जो मृगजळ ज्याला समजलं जातं क्रिकेटमधील तो रिव्हर्स स्वीपचा फटका ज्याला स्विच हिट असं सुद्धा म्हटलं जातं. रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिट दोन फटके दिसायला जरी समान असले तरी दोन्ही शॉटमध्ये जमीन आसमानाचा फरक निश्चितच वेळ मिळाला तर रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिट ह्या दोन फटक्यातला फरक सांगण्याचा प्रयत्न नक्कीच राहील. दरम्यान गौरेश मात्र आपल्या संघाला अशा धोकादायक स्थितीत नेऊन ठेवतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. गरज होती गौरेशने उभं राहायची अशा वेळेला गौरेश मैदानाच्या बाहेर. आणखी एक तडाखेबंद फलंदाज ज्याने तुळस मातोंडची मैदानं आपल्या फलंदाजीच्या जोरावर कित्येक वेळा गाजवली तो रुपेश बेहरे स्ट्रायकरांच्या दिशेने. गरज आहे एका भागीदारीची गरज आहे तळ ठोकून मैदानावर उभं राहण्याची. 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 अशी थोडीशी नाजूक केविलवाणी अवस्था 58 धावांचा पाठलाग करताना. सुंदर चेंडू डाव्या अष्टीच्या दिशेने चेंडूचा टप्पा मनगटाच्या सायने रुपेश वळतोय अगदी नजीकचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग पंचांच्या जवळ जातोय फील्ड करतोय थ्रो करतोय तोपर्यंत 1 धाव 1 धावेने रुपेश आपलं खातं खोलतोय आणि धावसंख्या होते ती 12 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि यशवंत किंद्रेकर अतिशय सुंदर गुणलेखन या स्पर्धेत करताना दिसतात. अतिशय अचूक आकडेवारी यशवंत किंद्रेकर आणि ओंकार सावंत आम्हाला पुरवत आहेत. 58 धावांचा पाठलाग सुरुवातीच्या षटकात 10 धावांची तुफानी खेळी गौरेशची पण त्यानंतर 3 बाद झालेले फलंदाज आणि थोडीशी नाजूक अवस्था 3 गड्यांच्या मोबदल्यात 12 या धावसंख्येवर. छत्रपती यांकडून संदीप पुन्हा एकदा मात्र अतिशय सुंदर चेंडू संदीपचं कौतुक करावं लागेल. जे नवीन खेळाडू खेळ पाहण्यासाठी मैदानावर असतील त्यांना संदीपचा अनुभव नक्कीच पाहण्यासारखा. अतिशय वेगात येऊन त्याच ॲक्शनमध्ये गती परिवर्तन करण्यात अतिशय माहिर मानला जाणारा संदीप अतिशय सुंदर निर्धाव चेंडू टाकतोय. चौथ्या चेंडूचे होते सांगता आणि धावसंख्या स्थिरावते अजूनही 12 या धावसंख्येवर. गोट्या राणेसाठी हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय फील्ड होतोय लेग बायच्या स्वरूपात 1 धाव अवांतरच्या स्वरूपात ही 1 धाव. धावसंख्या होते ती 13 धावा. म्हणजे पहिल्या षटकात 2 धक्के दुसऱ्या षटकात गौरेशचा एक मोठा धक्का आणि दुसऱ्या षटकातच जीएमसी रेडी संघ एका खोल गर्तेत जाऊन पोचला दिसतो. या धक्क्यातून सावरण्याची जबाबदारी अर्थातच गोट्या राणे आणि रुपेश बेहरे या दोन कसलेल्या फलंदाजांच्या खांद्यावर. 3 बाद 13 अजूनही एखादा चमत्कार जीएमसी रेडी संघाला तारू शकतो बघूया. अशाच चमत्काराची अपेक्षा जीएमसी रेडी संघ आणि त्यांचे सर्व पाठीराखे ठेवतात. एका बाजूला शिवम फाउंडेशनचे मालक पिंटू गावडे आणि प्रसन्ना कुबल मात्र आपल्या खेळाडूंवर खुश दिसत आहेत. दरम्यान अतिशय सुंदर चेंडू संदीप किंद्रेकरचा खरोखरच कौतुक करण्यासारखी गोलंदाजी. पहिल्या षटकात तब्बल 10 धावा आणि संदीप किंद्रेकरच्या या षटकात फक्त 3 धावा खर्च. गौरेशचा एक महत्वाचा बळी संदीप मिळवून देतोय आणि जो सामना निष्ठून जाईल की काय असं वाटत होतं अशा सामन्यात आपल्या शिवम फाउंडेशनला पुन्हा एकदा वापसी करून देतोय.
स्वागत। धाव संख्या होती ती 13 धावा। अशोक नाईक, मराठी हिंदी इंग्लिश समालोचनातील कित्येक वाक्य सर्वांना तोंडपाठ असतील, पण एक वाक्य जे जयेशच्या तोंडातून ऐकायला प्रेक्षकांना खूप आवडतं, जिसने कबड्डी देखी नाही उसने जीना सीखा नाही, हे वाक्य कबड्डीच्या मैदानावर खूप सुंदर प्रकारे जयेश ऐकवतो। ज्या वाक्याचे खूप दिवाने आहेत, अर्थात जयेशचे फेसबुकवर सुद्धा खूप दिवाने आहेत, आणि वेंगुर्ल्याचा सुपुत्र असल्याचा अभिमान आहे। कबड्डीच्या मैदानावर अतिशय जोशात जयेशची कमेंट्री सर्व रसिक प्रेक्षक आवडीने ऐकतात। हॅलो, या ठिकाणी राजा सामंत यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी मंडळाच्या वतीनं स्वागत होत आहे। बदल बऱ्याच दिवसांनी राजा सामंत, हल्ली एक दिवाळीच्या दिवशी दोडा मार्गला तळे खोलला स्पर्धा झाली होती, नाहीतर हल्ली राजा सामंतची भेट बरीच कमी होते क्रिकेट कॉमेंट्री क्षेत्रात, कारण बाकीच्या कार्यक्रमात भरपूर व्यस्त असतात। अगदी बरोबर। दरम्यान मैदानावर गोलंदाजीत बदल, सचिन सातार्डेकर वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 30 रनषटक घेऊन गोट्या राहण्यासाठी पुन्हा एकदा आल्या आल्याच। दिशा, टप्पा, वेग यावर सुरेख नियंत्रण। चेंडूचा टप्पा थोडासा अपस्टम्पच्या बाहेर, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्विंग होतोय बाहेरच्या दिशेने, आणि खेळपट्टीवर थोडीशी आर्द्रता, कदाचित 4 दिवसापूर्वी पडलेला पाऊस, सकाळच्या सत्रातील थोडा दऊ, या सर्वांचं परिपाक म्हणून चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लो होतोय, आणि त्यामुळेच टाईम करणं थोडंसं कठीण होतंय। अर्थात गौरेशसारखा फलंदाज जो कुठच्याही चेंडूवर टाईम करू शकतो, असा फलंदाज निराश करतोय। षटकाराने खातं जरूर खोललं, पण त्यानंतर 3-13 अशी खूपच नाजूक अवस्था जीएमसी रेडी संघाची। उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू, चेंडूचा पाठलाग करून फटका खेळणं म्हणजे काय असतं या चेंडूवर कळतंय। चेंडू जातोय डीप पॉइंट सी मारेशच्या बाहेर चौकारासाठी। बऱ्याच कालावधीनंतर स्कोरिंग शॉट बघायला मिळतोय। सचिन सातार्डेकरचा आखू टप्प्याचा चेंडू खराब, चेंडू ज्याच्यावर सुंदर स्क्वेअर कट। धावसंख्या होते त्याची 17। अशोक नाईक, राजा सामंत यांच्याबद्दल आपण सांगत होतात, क्रिकेट असो, कबड्डी असो, डबलबारीचे सामने असो, कीर्तन महोत्सव असो, नाट्य महोत्सव असो, दशावतार महोत्सव असो, अशा प्रत्येक ठिकाणी ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, असा हिंदी समालोचनाचा एक बुलंद आवाज आज समालोचन कक्षात उपस्थित आहे। अगदी लवकरच राजा सामंत यांचं समालोचन आपण सर्वजण ऐकणार आहोत। 2 चेंडूची समाप्ती, धावसंख्या 17। पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू, जोरदार फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक दाजी दिसतोय, आणि दाजीच्या सेफ हँड्स मध्ये जाऊन चेंडू विसावतोय। 4th गडी होतोय गारद सांघिक 17 या धावसंख्येवर। 4 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा, 58 धावांचा पाठलाग करताना। बादल बरोबर आहे, परंतु तुम्हाला 2 षटकं बोलायचे आहेत या मॅचमध्ये। आपल्याला विनंती आहे 4 षटकानंतर या ठिकाणी आपण यायचं आहे, 3 षटकानंतर आपण या ठिकाणी या। बऱ्याच दिवसांनी राजाभाऊ तुळसगावचे सरपंच शंकर घारे समालोचन कक्षात दिसत आहेत। शंकर, खूप वर्षाने समालोचन कक्षात तुझं मनपूर्वक स्वागत आहे। बादल, मी म्हणेन की आज बरोबर आमच्या जर समीर पांढरे असला असतं तर खूप जुन्या आठवणी आल्या असत्या राजाभाऊ, कारण एक काळ समीर, मी आणि घारे बऱ्याच मॅचमध्ये असायचो आम्ही, बऱ्याच ठिकाणी बरेच सामने करायचो। नाही, अर्थातच खूप बऱ्याच मैदानावर मी सांगितलं, जसं टेनिस क्रिकेटचे स्टार खेळाडू वेंगुर्ल्याने दिलेत, तसेच स्टार हिंदी समालोचक सुद्धा वेंगुर्ला तालुक्याने दिलेत। यामध्ये विजय बागायतकर, शंकर घारे, समीर पांढरे, अशोक नाईक, राजा सामंत, कृष्णा देवजी, एकापेक्षा एक नामवंत समालोचकांची मांदियाळी जी वेंगुर्ल्याने दिली,
कित्येक नामवंत टेनिस खेळाडू सुद्धा वेंगुर्ल्याने दिलेत आणि टेनिसचे समालोचक सुद्धा वेंगुर्ल्याने दिलेत. अर्थातच वेंगुर्ला म्हटल्यानंतर नररत्नांची खाण म्हटली जाते आणि त्या नावाला साजेशी कामगिरी सर्व वेंगुर्ल्याच्या सुपुत्रांकडून होताना दिसते. बरोबर बादल, भरपूर खूप क्रिकेट वेंगुर्ल्यात आणि मानशेश्वरच्या जत्रेनिमित्त स्पर्धा व्हायची, त्यावेळी भरपूर गर्दी असायची एसटी स्टँड जवळ आणि ती स्पर्धा बक्षिसांची खरं ती स्पर्धा आम्हालाही आठवते आणि प्रेक्षकांना पण कारसेकर साहेब आठवते. तीन चेंडूंचा खेळ समाप्त, धावसंख्या झाली 17 धावा, अजूनही 41 धावांची गरज. आखूड टप्प्याचा चेंडू मनगटाच्या सहाय्याने वळवतो, एकेरी धाव घेतोय. एकेरी धावेनिशी धनंजय आपलं खातं खोलतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यात 18 अशी थोडीशी नाजूक अवस्था होते ती जीएमसी रेडी संघाची. बादल, आणि त्या स्पर्धेबद्दल बोलता बोलता यशवंत किंजळेकरांकडे अजूनही त्या स्पर्धेच्या आठवणी आहेत. मानसेश्वरच्या ज्या स्पर्धा झाल्या सुरुवातीला त्या 18 वर्ष झाली किंजळेकर ना, त्या अजूनही त्याचे फोटोज त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. अठरा धावा, 4 चेंडूंचा खेळ समाप्त, 3रं षटक प्रगतीपथावर. सचिन सातार्डेकर 4 चेंडूत आतापर्यंत 5 धावा खर्च करतो, एक महत्वाचा बळी आपल्या संघाला मिळून देतोय. अजूनही 40 धावांची गरज, मोठं लक्ष अजून शिल्लक. 3 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. डावखुरे हाताचा धनंजय अजूनही दिसतोय. उजव्या एसटीच्या बराच चेंडू बाहेर, परत एकदा पाठलाग करून फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय फक्त एकेरी धावेसाठी. एकेरी धावेनिशी धावसंख्या होत आहे ती 19 धावा. सचिन सातार्डेकर आपल्या यशस्वी षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू घेऊन येतोय पॅव्हिलियन एंडकडून. अशोक नाईक, समीर पांढरे आज कामानिमित्त बाहेर आहे. शंकर घारे खूप वर्षांनी मैदानावर दिसत आहेत. शंकर घारे आपल्याला आठवत असेल, किमान 18-20 वर्षापूर्वी वालावलमध्ये वालावल महोत्सव झाला होता. सलग 4 दिवस शंकर घारे यांच्याबरोबर समालोचन करण्याची संधी मिळाली होती. राजकारणात सुद्धा शंकर बरोबर हातात हात घालून चालण्याची संधी मिळाली, पण काही वर्ष गेली, शंकरने क्रिकेट सोडलं आणि मी राजकारण सोडलं. दोघांची क्षेत्र बदलली, पण बऱ्याच वर्षानंतर दोघेही पुन्हा एकदा एका व्यासपीठावर क्रिकेटच्या माध्यमातून येताना दिसतोय. जोरदार फटका रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून, पुन्हा एकदा चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अतिशय सुंदर षटकार, ज्या षटकाराची अपेक्षा सर्व पाठीराखे ठेवत होते जीएमसी रेडी संघाची, तो आत्मविश्वास, धावसंख्या, धावगती वाढवणारा फटका. आणि या फटक्यानिशी धावसंख्या 6 ने वाढते आणि वधारते ती 25 या धावसंख्येवर. तिसऱ्या लांबलेल्या यशस्वी आणि थोड्याशा महागड्या षटकाची होते सांगता. अतिशय सुरेख षटकार सामन्या दरम्यान या ठिकाणी सुरेंद्र चव्हाण या ठिकाणी आगमन होते. सुरेंद्र चव्हाण साहेब आपलं खूप खूप स्वागत स्पर्धेदरम्यान. बादल, एक अवघड फटका या ठिकाणी बघायला मिळतोय. या फटक्यानं बरेच फलंदाज, मला वाटतं गौरवेशने असाच फटका मारायच्या नादात आपली विकेट घालवली आणि हा अचूक फटका, अतिशय सुंदर फटका या ठिकाणी बघायला मिळतोय. गारे साहेब बोला बऱ्याच दिवसांनी, खरोखर ऐकूया. 18 वर्ष झाली मानशेश्वरच्या यशवंत केंद्रेकर त्या स्पर्धेला. आणि बादल, मी म्हणेल की आमची कॉमेंट्री सुद्धा किमान एक 20-25 वर्ष झाली. खरोखर मानसेश्वराचा आशीर्वाद आणि इथल्या तमाम प्रेक्षकांचा आशीर्वाद, ही कला आम्ही आजही जोपासतोय. आणि आली बरीचशी नवीन मुलं या क्षेत्रात पण, राजाभाऊ मी म्हणेन, येत आहेत. खूप चांगली चांगली हुशार मुलं या कॉमेंट्री क्षेत्रात पण आम्हाला ऐकायला मिळत आहेत. बादल, धन्यवाद बादल. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 25 धावा. 4 महत्त्वपूर्ण गडी हे बाद झाले ते या ठिकाणी जीएमसी रेडी संघाचे. निर्धारित 6 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 58 धावांचं लक्ष हे या ठिकाणी शुभम फाउंडेशनच्या संघासमोर. शुभम फाउंडेशन आणि जीएमसी रेडी या दोन संघादरम्यान चाललेला सकाळच्या सत्रामधला पहिला सामना या ठिकाणी सुरू होतोय. निर्धारित 6 षटकांमध्ये 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष या ठिकाणी जीएमसी रेडी संघासमोर. यानंतर बॅट्समन चॉईस प्लॉवर प्ले या ठिकाणी सुरू होतोय. पंचांची खून आमच्या बाजूने या ठिकाणी पोहोचते. अर्थात 3 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 3 षटक अर्थात 18 चेंडू आणि 33 धावा असं काहीचं समीकरण या मैदानावरती या ठिकाणी पाहायला मिळते. शुभम फाउंडेशन वेंगुर्ला आणि जीएमसी रेडी या दोन तुल्यबळ संघात चाललेला हा एक महत्वपूर्ण सामना. छत्रपती 11 यांच्या वतीनं चाललेली ही
भव्य दिव्य अशी प्रीमियर लीग वेंगुर्ल्याच्या कॅम्प मैदानावरती। नेतारी या पहिल्या षटकामध्ये रुपेश भेरे यांच्या बॅटमधून रिव्हर्सिपचा एक खणखणीत षटकार पाहायला मिळतोय आणि तो जागा दाखवतोय की आपण विजयाच्या दिशेनं निश्चितपणे वाटचाल करतोय। जोपर्यंत रुपेश मैदानावरती तोपर्यंत विजयाची पूर्ण खात्री या ठिकाणी या जीएम शिर्डी संघाला। या ठिकाणी डावखुरा फलंदाज धनंजय राणे हा स्ट्राइक वर आणि गणेश कुबल याच्या षटकातील पहिला चेंडू। गणेश कुबलनं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली। सूर्यकसा फटकाना देऊन बॅटचा बॉल त्यांच्या संबंधाने ब्लॅक थ्रू मध्ये या ठिकाणी येतोय आणि गणेश कुबल एक साधा सोपा झेल टिपतोय, एक महत्वपूर्ण हादरा बसतोय तो जीएम शिर्डी संघाला। धनंजय या ठिकाणी बाद होऊन परततोय तो पाचवा गडी या ठिकाणी बाद झालाय तो जीएम शिर्डी संघाचा। आणि 25 धावा ह्या धावपलकावरती आहेत। नवीन फलंदाज मैदानात जातोय तो अमेय राणे। हा फलंदाज एक याचा चान्स तुम्हाला बघायला मिळेल असा टेनिस क्रिकेटमध्ये मुंबईचा खेळाडू जो पिंटू पारचा म्हणून एक नावाजलेला खेळाडू, तशा प्रकारचा म्हणजे विकेटला सोडून हा फलंदाजी करतो, विकेटच्या मागे राहतो, विकेटला आजूबाजूला येतो, असा हा एक विचित्र बघताना आपल्याला तो असं चित्र विचित्र वाटतो, परंतु याचा स्टँड अमेय राणेचा एक विचित्र असा आपल्याला बघायला मिळतोय। चांगला फलंदाज, चांगली फटकेबाजी करतो बऱ्याच सामन्यादरम्यान आणि असाच खेळाडू पिंटू पारचा मी ज्याचा उल्लेख केला, एक मुंबईचा नावाजलेला खेळाडू, गेल्या वर्षी बघितला जो जेमसी रेडी या ठिकाणी सीबर्ड रेडी क्रिकेट संघाकडून आनंदवाडीच्या मैदानात आपल्याला बघायला मिळाला होता। गणेश आता पुढील चेंडू, चेंडू खेळून गटात कव्हर क्षेत्रामध्ये निश्चितपणे धाव घ्या, सीमा रेषेच्या बाहेर जातो गेट वरून, तोपर्यंत मात्र क्षेत्र क्षण होतोय, चेंडूची फेक होते तोपर्यंत दोन धावा या रुपेशच्या खात्यामध्ये जात आहेत। धावसंख्येत 2 ने वाढ, धावसंख्या होते ती 27 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात। रुपेशाची सुरेख फलंदाजी निश्चितपणे अत्यंत आवश्यक ही जीएमसी रेडी संघाच्या विजयासाठी। यापूर्वीचे दोन्ही सामने जीएमसी रेडी संघ हा जिंकतोय आणि तिसरा साखळी फेरीमधला हा सामना या ठिकाणी शिवम फाउंडेशन वर्सेस जीएमसी रेडी। गणेश कुबल यशस्वी षटक या ठिकाणी, पुरंदा सुरेख असा फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये पायचा झेल होऊ शकतो या ठिकाणी आणि एक सुरेख झेल या ठिकाणी बघतोय आणि ज्या रुपेशकडनं विजयाची खात्री होती तोच रुपेश या ठिकाणी बाद होऊन परततोय। हॅलो, 6 गडी बाद 27 धावा अशी थोडीशी नाजूक स्थिती या ठिकाणी जीएमसी रंगा संघाची। या ठिकाणी रुपेश कडून एक मोठी अपेक्षा, मात्र एक क्लिअर टायटल शॉट खेळण्याचा प्रयत्न रुपेशचा बसतोय आणि त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामध्ये एक झेल, सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि रुपेशची खेळी संपुष्टामध्ये येते। रुपेश एका षटकाच्या सहाय्यानं वैयक्तिक 9 धावावरती बाद होऊन परततोय। 6 बाद 27 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते। जीएमसी रेडी संघाची अजूनही विजयाचं लक्ष बरंच लांब असताना पाहायला मिळते या ठिकाणी। गणेश कुबलचा या इनिंग मधला 4th गडी रुपेशच्या स्वरूपात त्याला मिळतोय, 4 गडी टिपतोय तो, अतिशय भेदक गोलंदाजी या ठिकाणी गणेश कुबलची पाहायला मिळते। ती पाहायचा आहे वेगळ्या टास्कमध्ये खेळणारा खेळाडू हा राणे,
सूर्यगसा क्लीन बोल आणि पाचवा गडी या ठिकाणी बाद होतोय तो गणेश कुबल अर्धा संघ या ठिकाणी बाद करतोय पाच गडी बाद करतोय या ठिकाणी गणेश कुबल सर्व खेळाडूंचं अभिनंदन या ठिकाणी करतात आणि जवळजवळ विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना घरे म्हणून मी मगाशी म्हणालो होतो की गणेश कुबलच्या दोन ओव्हर या सामन्यात खूप काहीतरी निर्णायक ठरतील आणि ज्याच्यावर भिस्त होती या खेळाडूवर खरोखर हा चांगला फटकेबाज खेळाडू आहे या बादल या खेळाडूनं पाच चेंडूत लागोपाठ पाच षटकार टोलवलेत परंतु आजगाव दुखम पाटा मैदानावर आणि ते पण एका चांगल्या गोलंदाजाला टोलवलेत असा हा खेळाडू परंतु बाद होतोय आणि आणखी एक आक्रमक फटकेबाज खेळाडू हा मैदानात जातोय बॅटिंग लाईनअप लांबपर्यंत आहे या जीएमसी रेडी क्रिकेट संघाची परंतु मी म्हणेन की गौरेश गडबड करतोय आणि गणेश कुबल ऑन हॅट्रिक या ठिकाणी आपल्या बॉलिंग रनअपवर छत्रपती क्रिकेट क्लब आयोजित छत्रपती चषक 2018 क्रिकेट स्पर्धा गेले दोन दिवस या मैदानावरती सुरू आहे. आजचा हा तिसरा आणि अंतिम दिवस अंतिम क्षण आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी दिसते. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रुपये 30,000 शिवम फाउंडेशनच्या वतीनं प्रसन्ना कोबल यांनी घोषित केलंय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रुपये 20,000 शिवम फाउंडेशनच्या वतीनं महेश पाटील यांनी पुरस्कृत केलंय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रुपये 10,000 शिवम फाउंडेशनच्या वतीनं बाबू कुडतरकर यांनी प्रायोजित केलंय आणि इतर काही आकर्षक बक्षिस या स्पर्धेसाठी. दरम्यान चालू असलेला सामना जीएमसी रेडी आणि शिवम फाउंडेशन या दोन तुल्यबळ संघामध्ये अतिशय भेदक गोलंदाजी या ठिकाणी गणेश कुबलची पाहायला मिळते. आतापर्यंत पाच गडी बाद करतोय जीएमसी संघाच्या हा सुर एक फटका पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा साधा झोपा जाईल आणि हा हॅट्रिक सुरेख अशी हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळते. सहावा गडी बाद करतोय आणि या हॅट्रिकसाठी यशवंत केंद्रेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळते ते गणेश कोबलसाठी. प्रसन्ना और पप्पू कुबल यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं मनस्वी आभार. आणि या सामन्यामध्ये सहा बळी टिपतोय. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी गणेश कुबल याची पाहायला मिळाली या ठिकाणी आणि जवळजवळ विजयाच्या दिशेनं आगेकूच करताना शिवम फाउंडेशन संघ. नितांत आवश्यकता होती या ठिकाणी विजयाची आणि निश्चितपणे चांगला दर्जेदार खेळ शिवम फाउंडेशनच्या वतीनं पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत 27 धावा ह्या धावपलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यात. गणेश कुबेल षटकातील पुढील चेंडू. सुरेख असा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चेंडूची क्षेत्रक्षण होतोय फेक होते तोपर्यंत मात्र एकेरी धाव. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते ती 28 धावा ह्या 8 गड्यांच्या मोबदल्यात. षटक संपतंय. एक यशस्वी षटक काय म्हणायला हरकत नाही. तब्बल 4 गडी या षटकामध्ये बाद करतोय तो या ठिकाणी गणेश कुबल. आणि आपल्या दोन षटकामध्ये तेरा धावा खर्च करून 6 गडी बाद करतोय. 12 चेंडूमध्ये 13 धावा देतोय आणि 6 गडी हे बाद करतोय तो गणेश कुबल. जीएमसी रेडी संघाला या ठिकाणी 57 धावांचं लक्ष होतं आणि या 57 धावांचा पाठलाग करताना 8 गडी बाद झालेत या ठिकाणी शिव जीएमसी रेडी संघाचे. फोरेक चेंडू सचिनचा चेंडू बॅटची बाहेरची कड घेऊन जातोय. दरम्यान एकेरी धावसंख्येने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती
29 धावा, 8 गडी बाद 29 धावा, निश्चितपणे एकतर्फी होत असलेला सामना, अजूनही तब्बल 11 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि 11 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अकरा चेंडू आणि एकोणतीस धावा, नितांत षटकार चौकारांची आवश्यकता या ठिकाणी, सिंगल मिळतोय या ठिकाणी फलंदाजाला, एकेरी धावसंख्येने धावसंख्या 30 धावा, अजूनही 28 धावांची गरज उरलेल्या 10 चेंडू मध्ये। दहा चेंडू आणि 28 धावा, पाचव्या षटकाचा खेळ हा प्रगतीपदावर असताना, चार षटकांचा खेळ संपतोय, पाचवं षटक प्रगतीपदावर, 8 चेंडू आणि 8 गडी या ठिकाणी बाद झाले। दरम्यान सूर्याजी हा फरक फिरण्याचा प्रयत्न होता, बॅटचा बॉलचा नीटचा संपर्क नाही, चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये, या ठिकाणी एक धाव मिळते ती सूर्याजीला आणि धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या होते ती 31 धावा, 8 गडी बाद 31 धावा। या ठिकाणी संतोष नाईक आणि चेतक गावडे यांचं या ठिकाणी आगमन होतंय। मंडळाच्या वतीने आपलं खूप खूप धन्यवाद, खूप खूप स्वागत, आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचंय। षटकातील पुढील चेंडू सचिन याचा, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, पिंटू गावडे या ठिकाणी रक्षण करतायत, कोणती धाव नाही, धावसंख्या स्थिर होते ती 31 अशी, 31 धावा, सुरेख गोलंदाजी सचिन याच्याकडून सुद्धा पाहायला मिळते, ती पूर्णपणे दबाव टाकला येतो या ठिकाणी जीएमसी रेडी संघासमोर। यानंतर पुढील चेंडू, हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न जातोय तो डीप गली एरियामध्ये, एक धाव निश्चितपणे या ठिकाणी मिळते, धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या होते ती 32 धावा, 8 गड्यांच्या मोबदल्यात। 58 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना पाचव्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर, सचिन गोलंदाजी करतोय आतापर्यंत, सुरेख गोलंदाजी या ठिकाणी, खास करून गणेश कुबलचं कौतुक करावं लागेल, या इनिंगमध्ये जवळजवळ 6 गडी, निम्म्यापेक्षा जास्त संघ तो बाद करतोय आणि या सामन्यावरती आपली पकड निश्चितपणे घट्ट करतोय, हॅट्रिक सुद्धा त्यानं या सामन्यामध्ये मिळवलेली आहे। दरम्यान सूर्याजी पुन्हा एकदा सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने, बॅटचा आणि बॉलचा कोणताही संबंध नाही, चेंडू निर्धाव होतोय, षटक संपतोय, 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 32 अशी। स्पर्धेदरम्यान या ठिकाणी सन्माननीय संतोष मोरे यांचं आगमन होतंय। मोरे साहेब, मंडळाच्या वतीनं आपलं खूप खूप स्वागत, आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचंय। अरे, सामना चुरशीचा दिसतोय मैदानात, परंतु जेएमसी थोडासा अडचणीत सापडतोय, कारण 8 गडी बाद होत आहेत आणि मी म्हणेन की थोडीशी बेजबाबदार फटकेबाजी या मैदानात, सुरुवात जी गौरेशने या ठिकाणी केली आणि त्याचा फटका या संघाला बसतोय। निश्चितपणे गौरेश कांबळी स्ट्राईक रोटेटर असताना धावसंख्या सुरेख होती, त्यावेळी मात्र एक खराब फटका खेळण्याचा प्रयत्न गौरेश कांबळीच्या पूर्णपणे अंगलेट येतोय आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे ढेपाळ चाललेला हा जीएमसी रेडी संघ, अजूनही कंट्रोलमध्ये। त्याचप्रमाणे पिंटू गावडे यष्टीरक्षण करतायत, सुरेख यष्टीरक्षण क्रिकेटमधले जुने जाणते खेळाडू, त्यांच्यासाठी सुद्धा बक्षिसाची ऑफर या ठिकाणी आलेली आहे बबन नार्वेकर यांच्याकडून, त्यांनी जर झेल टिपला या शेवटच्या षटकामध्ये कुठेही तर त्यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक श्री बबन नार्वेकर यांच्याकडून घोषित केलं जात आहे। शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये 26 धावांची गरज ही जिंकण्यासाठी, अर्थात प्रत्येक चेंडूवर षटकार आणि चौकाराची आवश्यकता। सन्माननीय श्री बाळागावडे यांचा या ठिकाणी आगमन होतंय। बाळागावडे, आपलं मंडळाच्या वतीनं खूप खूप स्वागत या स्पर्धे दरम्यान। 6 चेंडू 26 धावा, षटक सुरेख अशी चांगली, कोणी झेल टिपण्याचा प्रयत्न होता तो या ठिकाणी पिंटू गावडे याचा, मात्र तो निष्फळ ठरतोय,
आणि या ठिकाणी निर्धाव चंडू। संकेत कासेकर गोलंदाजी करतोय, समोर आहे तो या ठिकाणी बॅट खेळ आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केली पाहायचा आहे, पंचांचा निर्णय अजूनही नाही आहे आणि नकार दर्शवत आहेत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचत आहेत ते फलंदाज। धाव संख्या देखने वाढ, धाव संख्या होते ती 33 धावा। शेवटचं षटक प्रगती पत्र असताना आणि शेवटचं षटक फेकतोय तो संकेत कासेकर, मंगलदीप भेंडमळा संघाचे जुने जाणते खेळाडू दादा कासेकर यांचा हा चिरंजीव। सूर्यकशी फलंदाजी, सूर्यकशी गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळते। दादा कासेकर यांचे दोन्ही चिरंजीव याच संघामध्ये खेळत आहेत। दरम्यान षटकातील पुढील चेंडू, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॅट सकट घेतलाय आणि मला वाटतं बात आणि बबन दारवेकर आपले 500 रुपये सन्माननीय पिंटू गावडे यांना जात आहेत। एक सुरेख झेल या ठिकाणी डुबतोय। संकेत कासेकर आपला पहिला गडी बाद करतोय आणि 9 गडी बाद 33 धावा। थँक्यू डीजे। त्या ठिकाणी आणखी एक जुने खेळाडू बाळू खामकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय। बाळू खामकर आपलं खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप स्वागत या स्पर्धे दरम्यान। सहाव्या षटकाचा प्रगतीपथावर असताना 33 अशी धावसंख्या, 9 गडी बाद शेवटची जोडी मैदानामध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज ती उरलेल्या 3 चेंडूमध्ये 3 चेंडू आणि 25 धावा। जवळजवळ सामना हा जीएमसी रेडी संघ हरतोय। दरम्यान षटकातील पुढील चेंडू, संकेत कासेकर पंचांच्या डाव्या बाजूने स्वतःच्या उजव्या हाताने मध्यम गती मारा करतोय वेंगुर्ल्याच्या कॅम्प मैदानावरती। ऍडव्होकेट प्रथमेश नाईक यांचं या ठिकाणी आगमन होतंय। नाईक साहेब आपलं खूप खूप स्वागत या स्पर्धे दरम्यान। संकेत षटकातील पुढील चेंडू, आतापर्यंत सुरेख गोलंदाजी, 1 गडी बाद करतोय हा चेंडू। पोस्टमच्या बाहेर जाणारा कव्हर क्षेत्रामध्ये एक या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते, कोणतीही धाव नाही, चेंडू धाव संख्या स्थिर होते ती 33 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात। 58 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 6व्या षटकामध्ये केवळ 33 धावा धावपलकावरती आणि 9 गडी या ठिकाणी बाद झाले ते जीएमसी रेडी संघाचे। जवळजवळ एक तर्फी होत असलेला सामना शिवम फाउंडेशन पुढील फेरीमध्ये निश्चितपणे प्रवेश करेल। हा एक एकेरी धाव या ठिकाणी मिळते, डीप कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव आणि धाव संख्येत 1 ने वाढ, धाव संख्या 34 धावा ह्या 9 गड्यांच्या मोबदल्यात। आणि या इनिंगची सांगता करणारा शेवटचा चेंडू या ठिकाणी फेकतोय तो संकेत कासेकर। विशाल नाईक सुरेखाचा फटका, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव या ठिकाणी मिळते आणि या एकेरी धावेनं ही इनिंगची सांगता होते। या इनिंग मध्ये 35 धावा ह्या धावपलकावरती दिसत आहेत 9 गड्यांच्या मोबदल्यात आणि जीएमसी रेडी संघाला पराभूत करते तो शिवम फाउंडेशन। दोन्ही संघांचे या ठिकाणी धन्यवाद। आदरणीय सन्माननीय श्री अविनाश परब यांचा आगमन होतोय। छत्रपती चषक 2018 छत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीनं परब साहेब आपलं मनपूर्वक स्वागत या मैदानावर।